To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. अहो पावन अजिबात का अजी करू नका. अहो माणसं लई चांगली आहेत. बिनदिक्कत सो एरिक करा. तुम्ही आम्हाला सोडून आणखीन कोणाला विचारलं ना तरी हेच ऐकायला मिळेल. वय वय एक पाणी सोडलं तर नावं ठेवण्यासारखं दुसरं काय मी नाही बघा. आणि पावसाचं काय आपल्या हातात आहे का? आमच्या एरियाला जरा पाणी आहे पर गावापासून जरा लांब आहे ना. तीच एक काळजी वाटते बघा. लगीन झाल्यावर आमच्या मुलीला 2-3 मैल पाणी आणायला लांब चालत जायला लागू नये म्हणजे बाजार. अहो काय बी काळजी करू नका सा. अहो आमच्या अण्णांता त्या लई झटत्यात बघा पाण्यासाठी. अरे काय झालं सांगत. मी काय म्हणतो अण्णा आपण कराडकर बुवा पासून कीर्तनाला सुरुवात करू. हा त्यांचा खडा आवाज आहे. अण्णा हो अण्णा ह्यो का असा की काटतोय. आलो मी चालू दे. मग काय मंडळी काय रे. अहो बर्डी मध्ये सरकारी अधिकाऱ्याची गाडी आली या. तुम्हाला ताबडतोब बोलवलंय. अस तुझा तू तात्यात. हा ते कीर्तनाचं तुम्ही ठरवून घ्या मी जाऊन येतोय. हा बरं बरं या या. तर मग मी कराडकर बुवांशी बोलून घेतो. नाकान धोका दिला ना. सपना दिसला म्हणून नवा लावला होता मायला. हे म्हणजे आपलं नशीबच कट. काय काय कुठं गेलं तर पळत पळत. काय नाही बर्डीवर सरकारी जीप आली या. अण्णांना बोलले होतं म्हणून सांगायला गेलतो. तुम्ही सरपंच असताना ह्या टाईप मध्ये केलेल्या मागण्या आता पूर्ण केल्या असेल गव्हर्नमेंटनं. म्हणून तर आताच्या सरपंचाला सोडून तुम्हाला बोलवलं. तसं असेल. गावच चांगलं व्हावं हीच इच्छा रे बाबा. पहिल्यासारखं पाऊस पाणी राहिलं नाही. जनावरांना चारा बी नाही. बघू सरकारचं काही नवीन धोरण असेल. राम राम. ते तुमच्या साहेबांना बोलवलं तर हेच श्यामरावांना. बरं बरं साहेब जरा कामात आहेत. त्यांचं झालं की तुम्हाला लगेच पाठवतो. काय चालू आहे म्हणजे असं एक सांगू का. यातला आम्हालाच काय माहीत नाही. काय असतं सरकारची कुठली नवी योजना उद्योग करायचं म्हटलं की आमच्या डिपार्टमेंटला सर्वेला पाठवतात. साहेब हे श्यामरावांना. नमस्कार. तुमच्या इथं सर्वे केलाय यासाठी साक्षीदार म्हणून तुम्हाला बोलवलंय. तुमची जमीन आहे ना या ठिकाणी बर्डीवर? ठीक आहे तुम्ही माझ्या जमिनीवर उभे आहात. अच्छा अच्छा. तर आज खरोखरच या ठिकाणी सर्वे झाला यासाठी साक्षीदार म्हणून तुम्ही या ठिकाणी खाली सही करायची. सर्वे कशाबद्दल म्हणायचं? हा हा जो तुमचा पट्टा आहे तो सेमी अराईड झोनमध्ये येतोय. सेमी अराईड झोनमध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं
काही पॉसिबिलिटीज आहेत का याचा सर्वे करतोय आम्ही, आणि मग बघू सर्वेनुसार भविष्यात काही करता आलं तर निघू का. हो ठीक आहे, धन्यवाद. देवाची दारी उभा क्षण भारी, देवाची दारी उभा क्षण भारी. ओ सरपंच, ओ नेते, अरे इकडे ना. काय अप्पा भजनाला आज? नाही सहा झालं तो. बरं मला सांग काय जिल्ह्यावरून तुला काही पत्र गीत आलं का, म्हणजे लेटर टाईप? लेटर टाईप कसलं पत्र? म्हणजे बा असं सर्वे वगैरे होणार आहे त्या टाईपमध्ये काही असं? कसला सर्वे? आज झाला ना सर्वे बर्डीवर, आणि जिल्ह्याचे सगळे अधिकारी आले होते, अण्णाला बोलवलं होतं. अण्णा तर तुला काही कळू देणार नाही. मग मीच म्हटलं आपलं तुझ्या कानावर घातलेलं बरं. आप कशाचा सर्वे ती बी बर्डीवर? नाही म्हणजे एक अंदाज घेतला, नजर टाकली ना कशावर मी. अरे मी तिकडे हजर होतो ना बर्डीवर, माझं असं लक्षात आलं गावात म्हणजे सरकारी उद्योग येणार आहे, म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट टाईप असं काहीतरी. विचारतो आमदाराला मी. बर्डीला कुपन घातलंय तुम्हाला माहिती आहे का? नाही थोडं ऐकाय मिळालंय मला. काहीतरी उद्योग धंदा करणार असतील म्हणून घातलंय. खोकडं पळा ना त्या बर्डीवर, तिथं कुंपन घातलं म्हाताऱ्यानं. काहीतरी कुंपन लागली असेल. चला सरकारचं लक्ष गेलं एकदाच आपल्याकडं, गावचा विकास होणार. जमीन फुकून जुगारात पैसे घालवू नको म्हणजे झालं. मी काय म्हणते आपल्या हिशाला बी कुंपन घालून घ्या की मैस वरड दिया वैरण टाका. बर्डीला कुंपण घालून ठेवलंय. अहो कोण चोरून नेणार होतं का बर्डी? बागाय जमीन असती तर ठीक होतं, पण हे काय? आपल्या हिश्यात कोणी घुसू नये म्हणून कुंपण घातलंय म्या. हिस्सा? अहो कोण उलटाय लागलंय तिकडं? कुसळत उगवतात का त्या वसाड जमिनीत? सरकार सरकार कधी बी जमीन बळकावून घेऊ शकते. आणि समजा उद्या जमिनी वलिताखाली आल्या तर? अहो काय खुळ लागलंय का अण्णा तुम्हाला? नाही त्या गोष्टीसाठी कशाला वायपळ खर्च करत बसताय? खुळ सयाजी तू सांगतोय हे मला? काय कळतं रे तुला जमिनीतलं? केव्हा कधी जमिनीचा कायापालट होईल ते कळणार सुद्धा नाही, मग पस्तावण्याची वेळ येईल. हे बघा अण्णा. अण्णा, ओ अण्णा. हा हॅलो हॅलो. आनंद कुंपण घातलंय म्हणून साहेब लोक पण येऊन गेले, आमदार पण येणार आहेत म्हणून. बर्डीला हो समजा आग आग लागली म्हणून. आप्पाला माहित असेल की कर आप्पा? अरे तो अण्णा किती चत्रा माणूस आहे माहित आहे तुम्हाला. बर्डीला कुंपण घालणे इतके पैसे तू फुकट खर्च करेल का? आता त्या टाईप मध्ये काही बातमी मिळाली असणार म्हणून आपलं ते अण्णाने. काय रे यात आता बस. काय चाललंय अण्णाच्या बद्दल? हा काही नाही आम्ही आपलं ते. तू काय म्हणतो रे? पण ते आमदार साहेब तिथं येऊन नेमकं करणार तरी काय? अरे आता तो पण सर्वे करणार ना, म्हणजे
कोणती जमीन लगेच घशात घालता येईल, कोणती पोटात घातल्यावर दुखणार नाही, ह्या टाईप मध्ये काहीतरी करत असणार. आता एवढी मोठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होती आता त्या, त्याचा बी पैसा वळवळ करत असणार ना, तो बी आणल एखादा प्रोजेक्ट काय. आप्पा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे काय रे? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे हा एक प्रकारचा उद्योग असतो. उद्योग आता म्हणजे तात्या तुम्ही सकाळच्या गोळ्या घेतल्या का? गोळ्या घेत चला बरं तुम्ही वेळेवर. हा चल अरुण भाऊ वाट बघत असतील, येतो. हा आम्ही इंडस्ट्री फार मोठी असते रे, यांना कळणार नाही सांगितलं तरी. अरे चांगलं वागल्याशिवाय असे दिवस येतात होय भाऊ, म्हणजे एक नंबर आहे ती नाथ खुळात. भाऊ मी काय म्हणतो, आज आमदार साहेब कशा पाहिजे येणार आहेत? त्याचं कसं आहे माहित आहे का? आलकुड गावात काहीतरी विकास योजना यावी असं साहेबांना मी बोललो होतो. आता तशी आपली औद्योगिक प्रकल्पाची मागणी आहेच म्हणा, आणि साहेबांनी ती मान्य सुद्धा केली बरं का? बर्डीवर सर्व्हे झाला म्हणे. अरे मग आमदार साहेबांनीच केलं, त्यांच्या मनात आलं ना तर काय बी होईल, उद्योगधंदे प्रोजेक्ट आणि असं जर काय झालं तर आलकुड गावचं कल्याण झालं म्हणे समज. अरुण भाऊ आमदार साहेब आले वाटत. तुम्ही थांबा इथं, मी आलोच. नमस्कार साहेब, काय थंड गरम? नको नको, मुंबईला जायचंय, उशीर होतोय, गाडीत बसा, गाडीतच बोल. बर बर बसा गाडीत, जाऊ दे असेच. तरी या साहेब, या 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 साहेब. ते डोंगर दिसतोय का त्याच्या पार पलीकडे पत्र आपल्या गावची शिव आहे, आणि गावच्या शिवापासनं ते बघा ते लांब एक डोंगर दिसतोय बघा, त्या डोंगरापर्यंत हजार एकराचा पट्टा आहे. गावातल्याच लोकांच्या आहेत ना सगळ्या जमिनी? हा तर अहो जमिनी भरपूर आहेत हो, पण हे असं डोंगराळ भाग असल्यामुळं काय पिकत नाही, त्यामुळे लोक आहेत ना वर्षानुवर्ष इकडे फिरकसून नाहीत बघा. चांगली गोष्ट आहे, म्हणजे प्रकल्प आला तरी त्याला विरोध होणार नाही आहे. पण बातमी खरी आहे ना? हा मग ते बघा, शामराव अण्णा पाटलानं आपल्या जमिनीला कुंपण घातलंय. मला सांगा साहेब, काय कुणकुण लागल्याशिवाय महाराणाला कुणी कुंपण घालेल का? हा श्रेय आधी घेतलं पाहिजे. नाही नाही, मांजरी मतदारसंघात घुसण्याचा प्रयत्न असू शकतो त्यांचा. बर बर, आम्ही जिल्ह्यातले एकटे विरोधी पक्षातले. ठीक आहे, देवकरकडनं म्हणजे त्याच्या पीए कडनं माहिती काढतो मी सगळी. बर बर, तोपर्यंत तुम्ही एक काम करा. बोला साहेब. उद्योग मंत्री आणि उद्योग सचिवांना एक निवेदन द्या. बर, की प्रकल्प राबवण्यापूर्वी ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे. बर, आणखी दुसरं एक काम करा. सांगा ना. गावात आमच्यासाठी जमिनी शोधायला सुरुवात करा. हो, 200 एकरचं टार्गेट ठेवा. जमिनी विकत घेऊन ठेवायला लागतील, नंतर बातमी फुटली काय फायदा त्याचा? बरोबर आहे, बरोबर आहे साहेब. लागल का आम्हाला? हो, तोपर्यंत देवकरांकडनं मी लवकरात लवकर बातमी काढतो. लागा का मला? हो साहेब. सरपंच साहेब, तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय ना ते बघा, या गाठ्यातल्या या आंब्याच्या झाडापासून या पूर्वेच्या बाजूला इथून खालच्या अंगापर्यंत अगदी या रस्त्यापर्यंत नाला दाखवलाय बघा, आणि या दोन्हीच्या मध्ये जो गट आहे तो विष्णूचा आहे. भाऊसाहेब, ह्यो नाला कसा दाखवलाय, म्हणजे वहिवाट आहे का बाबण्याच्या हिशात घुसलाय? अहो सरपंच साहेब, ह्या नकाशाप्रमाणे हा नालाच दाखवला आहे. बरं, त्याचं काय करायचं ते आपण नंतर बघू. तुम्ही मला तो कागद दाखवा. ठेव घ्या. तुर्तास ही गोष्ट कोणाला बोलू नका, तुमच्यापुरतीच ठेवा. आमदार साहेबांनी तुमच्या पाकिटाची चोख व्यवस्था केली आहे, प्रत्येक व्यवहारासाठी वेगळं पाकिट. सरपंच साहेब, हां तुम्ही मला फक्त 2 दिवस द्या,
या गावात कोण जमीन विकतं आणि कुणाच्या नावे किती गट आहेत याची सगळी यादी मी तुम्हाला देतो. हे मात्र जकास काम झालं बरं का. अरे बरडी सोनेजी होणार आहे सोनेजी. विष्णू अप्पाचा सोन्या त्याची. ए कॉमेडी एक्सप्रेस या टाईपची चेस्ट आपल्याला पटत नाही सांगून ठेवतो. किशा मी माझी 4 एकर जमीन केवढ्याला विकली. केवढ्याला? 30,000 फक्त. तस्तलो रे. पुढं बोल. तस्तलो. त्याच्या पुढचा बोल. 4 रात्र झोप नाही आले. झोपलेलो नाही आम्ही. ह्या विचारानं परडी सोनेजी होणार आहे रे सोनेजी. किशा बोल. तू 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 जमीन सोडू नको. कोर्टातून पकडून आण. अरे आप्पा कोर्टात इतका पैसा जाईल की तिथं बरडीवर दुसरी जमीन इकत मिळल. कोर्टाचा खर्च करायला मी तयार आहे. काय बोलतो? बस बस. जमीन भेटल्यावर अर्धी अर्धी करायची. बोल. बोल. आप्पा खरं बोलतो की खोटं बोलतो काय कळतच नाही राव तुम्ही. अरे बरडी सोनेजी होणार बाबा. बरडी सोनेजी होणार आहे खरं. देवकर या सगळ्या प्रस्तावांची छाननी करा आणि इनामदार साहेबांकडे नेऊन द्या. येस सर. लक्षात ठेवा या इलेक्शनला आपल्या कामाने आपला जिल्हा दुमदुमून गेला पाहिजे. काय? हो सर. पण यामध्ये आलकुडचा प्रस्ताव आहे ना सर? नाही, आलकुडला औद्योगिक प्रकल्प मंजूर झाला आहे असं ऐकलं. तशी चर्चा आहे गावात जोरात आणि शहानिशा करण्यासाठी आमदार साहेबांचा फोन सुद्धा आला होता. अलकुड औद्योगिक प्रकल्प. औद्योगिक प्रकल्प होय. अच्छा म्हणजे बातमी फुटली म्हणायची. हुशार आहे हा आमदार. हुशार माणूस आहे. अजून काय हालचाली? म्हणजे ही बातमी बाहेर आली कशी? एक सांगू शकशील? परवा गावात सर्वे झाला ना, तेव्हापासून हळूहळू बातमी फुटली असावी असं वाटतं मला. सर्वे झाला होय. हां सर्वे झाला का? हो. अरे वा चांगली गोष्ट आहे. म्हणजे चला आता तुझा तालुका सुद्धा समृद्ध होणार. लागा कामाला लागा. होय सर. आणखीन एक गोष्ट, या अलकुडच्या प्रकल्पाविषयी आणखी काय कळालं तर मला लगेच कळवायचं. हो सर. अशोकराव वाघमारे. आय लव्ह यू मंगल. बघ सोन्या कसा हिरो सारखा दिसतोय. अरे बुजगावण्याला काही चेहरा असतो का? अगं माझं जरा ऐकशील का? तुला पण हिरोगिरी करायची आहे का? नाही पण आलाय मोठा गुलाबाचं फुल घेऊन. कुणाच्या बागेतलं चोरलंय काय माहित. एक दिवस मी हिला राणी बनवूनच राहणार. पण सर तो सर्वे आपल्याशी संबंधित नाही आहे. ICR गाईडलाईन नुसार जोधपूरच्या एका इन्स्टिट्यूटने सेमी अराइड झोन सर्वे केलाय सर. त्या अंतर्गत बरड जमिनी लागवडीखाली कशा येतील याचा अभ्यास सुरू केलाय सर. आणि मग त्या दृष्टीनं त्या जमिनीची प्रत, भूजल पातळी आणि सिंचनाची शक्यता याचा सर्वे सुरू केलाय सर. ओके ओके. तुम्ही एक काम करा, मला जरा येऊन भेटा, मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. येस सर. ओके सर. चला यावेळेस मांजरी सर करण्याची संधी
आमदार वाघमारेने आम्हाला दिली म्हणायची. 200 एकर जमिनीत आम्ही त्याचा स्मारक उभारू. 200 एकर जमिनीत, कळलं? लागा आता कामाला लागा. 2 महिने त्याची राजकीय कारकीर्द संपली पाहिजे. हां, वाह, सुंदर, छान, हुशार आहेत तुमचे आमदार, हुशार आहेत. हे निवेदन कोणी लिहिलं आहे? त्याच्या पी ए ने का? नाही, म्हणजे काय चाललंय ते करावं म्हणून. कळेल हो सरपंच, एवढी काय घाई आहे. बसा बसा हो, संकोचू नका, बसा बसा, खरंच बसा. हे बघा सरपंच, आम्हाला मांजरी तालुक्यात यायचं आहे, पण तुमची तुमच्या लोकांची मनं दुखावून नाही. आता साहेब, तुमचा स्वभाव माहीत नाही का आम्हाला? माहिती आहे ना, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हवं तर आमचा हा सल्ला समजा. जमिनीचे भाव वाढतील या आशेवर जमिनी विकत घेऊ नका. अहो, सरकारचा निर्णय एका रात्रीत बदलेल हो. म्हणजे निर्णय बदलेल की काय? नाही, निर्णय बदलेलच असं काही नाही, पण अरुणराव खरं सांगू का, हे आता तुमचं ग्रामपंचायत बस झालं हो, आता जिल्हा परिषदेवर या. काय, तुम्ही जरी आमदार वाघमारेंचे समर्थक असलात ना, तरीसुद्धा तुमच्यासारख्या तरुण आणि धडाडीच्या नेतृत्वाची गरज जिल्हा परिषदेवर जास्त आहे हो. तुमची योग्यता इतरांना कळली नसेल तरी आम्हाला कळलेली आहे. तुमचं निवेदन वाचून त्या वालझाडेचा चेहरा पडला असणार. मग काय बोलत होता अजून? काय नाही, बातमी आधीच लीक झाली याचं दुःख झालं त्यांना. असं सारखं त्यांच्या बोलण्यात मला जाणवत होतं. जमिनीबद्दल काय बोलला काय रे? नाही असं डायरेक्ट काय नाही बोलले, पण आडून आडून सारखा जमिनीचा विषय काढत होते. पण तो त्याची माणसं पाठवणार आणि हळूच घुसणार. जमिनीचा कोटा पूर्ण झाला की मग घोषणा करणार. तुम्ही 2 गोष्टी करा. बोला की साहेब. उद्यापासून धपाधप इसारच्या रकमा वाटत सुटा. बर. सगळ्या जमिनी अडकवून टाका. बर बर साहेब. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या वाल झाडाला अजिबात घुसू द्यायचं नाही. चेचे साहेब, आपण तर काम सुरूच केले, तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका. मांजरी तालुक्याच्या विकासासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येणार. शासनाला आम्ही दिलेल्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाली आहे. लवकरच अलकुडला औद्योगिक प्रकल्पाची स्थापना होणार. अरुण बोलतो साहेब. हा बोल. एक लय मोक्याची जमीन आहे, कार्यकर्ताच आहे आपला. मेन रोडच्या अगदी फ्रंटला आहे, कट टू कट फ्रंट. रस्त्याला आडवी पट्टी. घेऊन टाका. हा, त्याला कुठेतरी भरवलाय साहेब. 8 लाखाला 1 एकर म्हणतोय. आता मी त्याला 6 लाखाला तयार करतो म्हणा, कारण काय आहे आपल्याकडेच कामाला आहे, आपल्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. सौदा करून टाका मग. कुणाच्या? पंकज भाऊच्या नावावर घ्यायची का? हो करा. बर, मी त्याला पाठवतो. तुम्ही पेपर तयार ठेवा आणि त्याच्याशी काय बोलू नका बरं का, त्याच्या तोंडात काय राहत नाही, उगं बोंबलत सुटल. आणि पैसेही देऊ नका, जुगराचा नाद आहे ना त्याला. हा, मी येतो पैसे घेऊन जातो. हा ठेवू साहेब मग. ठेवा. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.